अणुचे वस्तुमान. अणुचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून त्यातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमुळे असते. अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबर असे म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूल कण न्यूक्लियॉन्स असे संबोधतात. तर विद्यार्थ्यांनो, अणुचे अणुवस्तुमान हे त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते, कारण केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुचे मूल कण असतात आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात. पण इलेक्ट्रॉन्सचं जे वस्तुमान आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या कंपॅरिझनमध्ये खूप खूप कमी असल्यामुळे ते अणुचं अणुवस्तुमानांक मोजत असताना गृहीत धरलं जात नाही. म्हणून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमानांक असे म्हटले जाते. अणु हा अतिशय सूक्ष्म असतो, मग त्याचे वस्तुमान कसे ठरवायचे हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता. 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्याने अणुचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. तर विद्यार्थ्यांनो, अणु हा अतिशय सूक्ष्म असा कण आहे, मग अशा सूक्ष्म कणांचं वस्तुमान ठरवायचं तरी कसं हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता. 19व्या शतकापर्यंत अणुचे अणुवस्तुमान अचूकपण मोजण्याची पद्धतीही विकसित झालेली नव्हती. मग त्यावेळेस अणुचे अणुवस्तुमान मोजण्यासाठी सापेक्ष वस्तुमानाचा अणुचे सापेक्ष वस्तुमान मोजण्याची संकल्पना ही पुढे आणण्यात आली. अणुचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणुची गरज होती. हायड्रोजनचा अणु सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची संदर्भ अणु म्हणून निवड झाली. ज्याच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणुचे सापेक्ष वस्तुमान एक असे स्वीकारण्यात आले. त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमानांका इतकेच P+N झाले. मग सापेक्ष अणुवस्तुमानासाठी हायड्रोजन अणूची निवड करण्यात आली. हायड्रोजन अणू हा सर्वात लहान आकाराने लहान आणि त्याचबरोबर हलका असल्यामुळे त्याची संदर्भ अणू म्हणून निवड करण्यात आली. हायड्रोजनच्या अणूमध्ये फक्त एक प्रोटॉन असल्यामुळे त्या हायड्रोजनचे वस्तुमान एक असे स्वीकारण्यात आले आणि हायड्रोजनच्या सापेक्ष अणुवस्तुमानाचा संदर्भ घेऊन इतर मूलद्रव्यांच्या अणूचे अणुवस्तुमान ठरवण्यात आले. आता हायड्रोजनचे सापेक्ष अणुवस्तुमान एक मांडल्यावर नायट्रोजन अणूचे अणुवस्तुमान किती हे कसे ठरवायचे? नायट्रोजनच्या एका अणूचे अणुवस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 पट असते. म्हणून नायट्रोजन अणूचे अणुवस्तुमान सापेक्ष वस्तुमान हे 14 आहे. तर विद्यार्थ्यांनो, नायट्रोजनच्या एका अणूचं अणुवस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूच्या 14 पट आहे. म्हणजे 14 पटीने तो नायट्रोजनचा अणुवस्तुमान जास्त दाखवतो, म्हणजेच नायट्रोजनचे अणुवस्तुमान 14 हे गृहीत धरण्यात आले. यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवली गेली आहेत. या मापन श्रेणीत अनेक मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने अपूर्णांकी आली. पण असं ही संकल्पना घेत असताना हायड्रोजनच्या अणूचे सापेक्ष वस्तुमान गृहीत धरून इतर वस्तुमाने काढत असताना काही वस्तुमाने अपूर्णांकीसुद्धा आली. यामुळे काळाच्या ओघात वेगवेगळ्या अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. मग शेवटी 1961 कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष अणुवस्तुमान 12 स्वीकारले गेले. तर कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12×112 म्हणजेच 1 असे ठरते. तर विद्यार्थ्यांनो, कार्बनचे सापेक्ष अणुवस्तुमान हे 12 गृहीत धरण्यात आले. मग हायड्रोजनच्या एका अणूचे अणुवस्तुमान या कार्बनच्या 12 या सापेक्ष अणुवस्तुमानाच्या संदर्भात जर घेतलं तर कार्बन अणूचं 12 फक्त एक भाग, म्हणजे फक्त 1 पटच हायड्रोजनचं अणुवस्तुमान असल्याचं या ठिकाणी 12 जर आपण कॅन्सल केले तर 1 अणुवस्तुमान या पद्धतीने आपल्याला हायड्रोजन अणूचं मिळत होतं. अणूंच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन याचे अंदाजे अनुमान 1 असे असते. आताच्या काळात अणुचे वस्तुमान प्रत्यक्ष मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. पण सध्याच्या काळामध्ये अणुचे वस्तुमान मोजण्यासाठी अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाच्या ऐवजी एकीकृत युनिफाईड मास हे एकक स्वीकारले आहे. या एककाला डाल्टन असेही म्हटले जाते. त्यासाठी म्यू ही संज्ञा वापरतात. तर 1 Dalton = 1.660539 0.4×10⁻²⁷ किलोग्रॅम.